सुप्रीम कोर्टाशी बंदी असतानाही बैलगाडी शर्यतीचं अलिबागमध्ये आयोजन करण्यात आल्याचं समोर येतंय। अलिबागच्या किहिम भागामध्ये बैलगाडी शर्यती रंगल्या होत्या। जी 24 तासाच्या हाती बैलगाडी शर्यतीचा व्हिडिओ हा लागलाय आणि सुप्रीम कोर्टाशी बंदी असताना सुद्धा बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि तक्रारीनंतर आता गुन्हा दाखल झालाय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार। प्रफुल्ल, किहिम भागामध्ये ही शर्यत भरवण्यात आली होती, आता गुन्हा दाखल झालेला आहे, नेमकी काय कधी घटना घडलेली आहे आणि या घटनेसंदर्भातील अधिक अपडेट्स? शहराच्या अगदी दोन दिवसांपूर्वीची घटना आहे आणि या संदर्भात आवाज फाउंडेशनच्या ज्या सुमारे अब्दुल अली यांनी याचा व्हिडिओ केला आणि तो रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला, त्याची तक्रार केली आणि त्यानंतर मांडवा सागरी पोलिसांनी या संदर्भातला गुन्हा दाखल केलेला, अज्ञात गाडीवानांविरुद्ध हा गुन्हा दाखल केला आणि प्राण्यांशी निर्दयपणे वागले अशा पद्धतीचा हा गुन्हा आहे। सुप्रीम कोर्टाने 2014 या बैलगाडी शर्यतींवर बंदी घातली होती, मात्र हा पारंपरिक खेळ गेली 100 वर्षांपासून अधिक काळाची परंपरा या अलिबागच्या बैलगाडी शर्यतीनं आहे आणि बंदी घातल्यानंतर ती बंदी उठवावी यासाठी अगदी केंद्र सरकारपासून मोठे प्रयत्न झाले होते। पर्यावरण मंत्री यांच्याकडे सुद्धा याबाबत सातत्याने भेट घेण्यात आली, परंतु त्यांना काही यश आलं नव्हतं। सर्व लोकप्रतिनिधी सुद्धा या बैलगाडी शर्यती सुरू व्हाव्यात याच्या पाठीमागे आहेत, व्हाव्यात अशी त्यांची मागणी आहे, नागरिकांची मागणी आहे, परंतु सुप्रीम कोर्टाने अद्यापही त्यांना काही दाद दिलेली नाही। परंतु तरी देखील छुप्या पद्धतीने अशा या बैलगाडी शर्यती अधूनमधून आयोजित केल्या जात असत आणि तशाच पद्धतीचा हे समोर आलंय आणि यातून आता हा गुन्हा दाखल झालेला आहे। पुढे यापुढे या शर्यती सुरू राहतात का किंवा त्याचं काय होतं आता हे बघावं लागेल। नक्कीच, धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।